विश्वचषकाच्या मैदानात रोहित सेना आज इंग्लिश आर्मीशी भिडणार, विजयाचा षटकार मारण्यास भारत उत्सुक, तर आव्हान राखण्यासाठी इंग्लंडची धडपड। सरकारशी चर्चा करण्याची मनोज जरांगेंची तयारी, चर्चेसाठी येणाऱ्या नेत्यांना अडवणार नाही, जरांगेंचं वक्तव्य। तर सोमवारी मराठा आरक्षण उपसमितीची बैठक। गुणरत्न सदावर्ते यांचा मराठा आरक्षणाविरोधात पुन्हा उभा दावा, आरक्षणाचा वाद शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी उभा केल्याचा आरोप। मराठा आरक्षणाचा प्रश्न येत्या 2 दिवसात सुटेल, आरोग्यमंत्री तानाजी सावंतांना विश्वास। मराठा आरक्षणापाठोपाठ धनगर आणि मुस्लिम आरक्षणामुळे सरकारची डोकेदुखी वाढणार, तीव्र आंदोलनाचा धनगर समाजाचा इशारा। तर मुंबईत मुस्लिम आरक्षणासाठी हुसेन दलवाईंची सभा। शरद पवार गटाच्या 8 आमदारांना विधिमंडळाची नोटीस, मानसिंगराव नाईक, अशोक पवार आणि नवाब मलिकांना नोटीस न दिल्यानं भुवया उंचावल्या। अजित पवार गटाच्या 9 आमदारांनाही विधिमंडळाची नोटीस, 7 दिवसात लेखी उत्तर देण्याचे आदेश। मुंबईच्या रस्त्यावरून काळी पिवळी पद्मिनी टॅक्सी गायब होणार, आज प्रीमियर पद्मिनी टॅक्सीचा शेवटचा दिवस। चेंबूर परिसरात भरधाव वेगाने धावणाऱ्या कारने 3 जणांना उडवलं, 3ही गंभीर जखमी, तर कारचालक महिला नशेत असल्याची माहिती। ऑक्टोबर सरता सरता राज्यात थंडीची चाहूल, मुंबई पुण्यासह अनेक शहरातील तापमानात घट, कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही थंडी। फ्रेंड स्टार अभिनेता मॅथ्यू पेरीचा संशयास्पद मृत्यू, राहत्या घरी आढळला मृतदेह, मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।